आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन व्हा व ICB न्यूजला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे आमच्या बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचतील. कोगनोळी येथे ग्रामपंचायतीकडून कीटकनाशक फवारणी. कोगनोळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये कोरोना महामारीचा वाढता धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गावात कीटकनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत आहे, त्यामुळे गावात रोगराई वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्यांची बैठक घेऊन गावामध्ये कीटकनाशक व टीशेल पावडर फवारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गावातील सर्व प्रभागांमधील गल्ल्यांमधून व गटारीवरती कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन संपूर्ण गावात या औषधाची फवारणी केली. तसेच गावच्या पिण्याच्या पाण्याचा जलशुद्धीकरण केंद्रातील कचरा वर आलेले तण काट काढून स्वच्छता करून ग्रामपंचायतीचे शुद्ध पाणी पुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य सुजित माने म्हणाले, कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्याची काळजी घेणे हे महत्वाचे असून आम्ही ग्रामपंचायतीमधून मूलभूत समस्येकडे जागरूकतेने लक्ष दिले असून सर्वत्र कीटकनाशकाची फवारणी सुरू केलेली आहे. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य सुनील माने म्हणाले, कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीटकनाशकाची फवारणी सुरू केली आहे. ग्रामस्थांनीही स्वतःहून स्वतःची काळजी घेतली पाहिजे. घरातून बाहेर पडताना तोंडावर मास्क लावूनच महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे. ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना कोणतीही अडचण आल्यास आम्हाला तुरंत कळवावी, आम्ही ती समस्या सोडवण्यासाठी सदैव तयार आहोत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, अप्पासाहेब खोत, कुमार होटकर, प्रसाद जगदाळे, अभिजित नवाळे, अक्षय बेरड, सौरभ कगुडे, रोहित माने, राहुल माने, महेश कुंभार, पुरुषोत्तम शिदनुरले, तेजस स्वामी, अभिजित माने, सोन्या कुंभार, मानसी माने, प्रसाद माने यांच्यासह ग्रामस्थांनी विविध परस्पर परिसरामध्ये जाऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले व सर्वत्र कीटकनाशकाची फवारणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये सगळीकडे सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. आज आपल्या वॉर्डामध्ये ही प्रक्रिया चालू आहे. तसेच इतरही कोरोनासाठी जे काही करायला लागेल ते आम्ही करण्याची तयारी केलेली आहे पूर्णपणे. तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी कोरोनाबद्दल काळजी गावासाठी काळजी घेतलेली आहे. तसेच अध्यक्षांचे व उपाध्यक्षांचे आभार मानतो. त्यांनी सॅनिटायझर फवारणीसाठी परिश्रम घेतले व इथूनही पुढे असंच कार्य चालू राहील. कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी सोशल डिस्टन्स पाळून पंचायतीला सहकार्य करावे. ग्रामस्थ सॅनिटायझर आता फवारणी एक नंबर अडापत्र आता आली आहे. गावातील सर्व 10 सॅनिटायझर आता ग्रामपंचायतीमार्फत मारण्यात येणार आहे. तरी गावातील सर्व नागरिकांना एक आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं एक कळकळीची विनंती आहे की सोशल डिस्टन्स पाळावं, लोकांनी थोडासा अंतर ठेवावा, थोडे जरा लोक म्हणजे घरात बसून जरा हे ग्रामस्थ सहकार्य करावं, मास्कचा वापर कंटिन्यू करावा आणि इतर काही समस्या असतील मला ते गाव आडातल्याच कुठलीही समस्या कुठलीही पावडर मारणे हे म्हणणे ग्रामस्थ सगळ्याची कामं चालू आहे. तिथून पुढे पण असंच लोकांनी सहकार्यावं असं आम्ही म्हटलं सदस्यांच्या वतीनं एक नागरिकांना आवाहन करतो.